नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी ॲग्रोस्टारमधून ॲग्री डॉक्टर सदानंद चिंचकर. आजच्या कृषीज्ञानामध्ये आपण कापूस पिकातील पाते व बोंडेगळ समस्या आणि त्यासाठीचे लागणारे योग्य व्यवस्थापन याविषयी माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, कपाशीवर लागणारे पाते, फुले, बोंडे यांची कीड रोग व हवामानातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात गळ होते. परिणामी आपल्या पिकाचे अतोनात नुकसान होते. पीक वाढीच्या काळात पात्यांची व बोंडांची संख्या जास्त झाल्यास अन्नासाठी स्पर्धा होते. याच काळात सूर्यप्रकाशाचा अभाव, अचानक झालेला तापमानातील बदल, पावसाचा खंड, जमिनीत ओल नसणे, ढगाळ हवामान इत्यादी कारणामुळे झाडांमध्ये तयार होणाऱ्या अन्नघटकाचे पाते, फुले, बोंडे या भागांकडे वहन होण्यास अडथळा येतो. गरजेच्या प्रमाणात अन्नघटकाचा पुरवठा न झाल्याने पाते व बोंडांची गळ होते. वाढलेल्या तापमानामुळे व उमलणाऱ्या फुलांवर पडणाऱ्या पावसामुळे पराग सिंचन आवश्यक त्या प्रमाणात होत नाही. तसेच फुलांवर होणाऱ्या किडींचा प्रादुर्भावामुळे पाते व बोंडांची गळ होते. याचप्रमाणे बोंडवाढीच्या अवस्थेत म्हणजे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचा खंड पडल्याने जमिनीतील ओल कमी होऊन पाते व बोंडांची गळ होते. याच्या नियंत्रणासाठी आपल्या पिकाला योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी द्यावे. किडींचा प्रादुर्भाव असल्यास आवश्यकतेनुसार कीटकनाशके घेऊन किडींचे नियंत्रण करावे. पीक वाढीच्या अवस्थेनुसार योग्य प्रमाणात अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. मुख्य अन्नद्रव्याबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्याचा संतुलित वापर करावा. अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होणाऱ्या गळ कमी करण्यासाठी चिलेटेड कॅल्शियम 10 ग्रॅम अधिक बोरॉन 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी याप्रमाणे एकत्रित मिसळून फवारणी करावी. तसेच नैसर्गिकरित्या होणारी गळ कमी करण्यासाठी नॅप्थॅलिक ॲसिटिक ॲसिड या संजीवकाचे 3 मिली प्रति 15 लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. ही उपयुक्त माहिती आपल्याला आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा. धन्यवाद.